जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील वीर बहुदेश या संस्थेच्या वतीने नवापूर चौफुलीवर असलेल्या यहामोगी देवी मंदिर परिसरात 51 विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष कुणाल वीर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। देशात यंदा 47 ते 48 अंश सेल्सिअस तापमान होते। ग्लोबल वॉर्मिंगचा फटका ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून वृक्षारोपण करणे ही सर्व नागरिकांची व सामाजिक संस्थेची जबाबदारी आहे। या उद्देशाने पळस, बदाम, महू, करण, निलगिरी, आवा, शिशू, चिंच, अशोक, रामफळ, जांभूळ, बेलादी रोपे लावण्यात आली। संस्थेचे अध्यक्ष कुणाल वीर, उपाध्यक्ष प्रतीक कदम, सदस्य रणजित राजपूत, माधव कदम, शिवम बोरसे, विशाल मच्छले, जयश्री मराठे, काजल मच्छले, पूनम भावसार, राजश्री मराठे, मीनाक्षी कदम, अश्विनी मराठे, सुनील गिरासे, विनायक भोले, रोहन चौधरी, हेमंत चौधरी, राम ठाकरे, नरेंद्र मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। केवळ वृक्षारोपण न करता त्याचे पूर्णपणे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतली असून या वृक्षांना पाणी कसं मिळेल आणि हे वृक्ष कसे वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे मत कुणाल वीर यांनी व्यक्त केले। प्राध्यापक डॉक्टर माधव कदम व रणजित राजपूत यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करीत वीर बहुउद्देशीय संस्थाने विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जून महिना म्हणजे मृग नक्षत्राची सुरुवात, हा पावसाळ्याचा महिना असतो आणि याच महिन्यात पर्यावरण दिवसही येतो। याचं औचित्य साधून शहरातील वीर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून माता देवमोगरा माता परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जवळपास 15 जातीची 51 वृक्ष लागवडाचा संकल्प वीर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष या संस्थेचे पदाधिकारी आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झालेली आहे। सोबतच ही वृक्ष नुसती लावली नाही तर ती जगली पाहिजेत यासाठी तारेचं कुंपणही त्या वृक्षांना करण्यात येत आहे। दर 3 दिवसांनी पाणी, त्याची निगा राखण्यासाठी या संस्थेतील सर्व संचालक सदस्य बांधील आहेत। वृक्ष लागवड करणे ही केवळ चळवळ नाही तर त्याचं जतन आणि संवर्धन करणे ही शपथसुद्धा, हा संकल्पसुद्धा या संस्थेच्या सदस्यांनी आज रोजी घेतलेला आहे। तो आपण सर्व मिळून तडीस नेऊया। सध्या जगात ग्लोबल वॉर्मिंगचं एकंदरीत चित्र आहे, त्यामुळे प्रत्येक देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये वृक्षां लागवडीची गरज आहे। अनेक देशांमध्ये जंगलचे जंगल नष्ट होते आहेत आग लागल्यामुळे, आणि ही जी रस्ते बांधकाम होत आहेत त्यामुळे अनेक वृक्ष तोडली जात आहेत। वृक्षांची संख्या कमी होते आणि माणसांची संख्या वाढते, त्यामुळे पर्यावरण जर समतोल राखायचं असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 47 अंशाच्या आत तापमान ठेवायचे असेल तर प्रत्येक माणसाने वृक्ष लागवड केली पाहिजे। आज वीर बहुउद्देशीय संस्थेने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे की जवळपास 15 प्रकारचे 51 वृक्षारोपण या ठिकाणी होत आहे। खरं तर जास्त आकडेवारी पण आपण देऊ शकलो असतो, परंतु जेवढं करायचं प्रत्येक वृक्ष जगायला पाहिजे हा हेतू आहे। म्हणून कमी आकड्यांमध्ये सुद्धा 51 झाडे आहेत ती पूर्ण 51 जगली पाहिजेत। खरं तर 51ला प्रत्येक धर्मियांमध्ये जर एक विशेष महत्त्व आहे, एक पवित्र असं 51 आकडा आहे। आपण लग्नात वाजवतानासुद्धा 51 151 रुपये वाजवतो, त्यामुळे आजच्या या घडीला, आजची जी 30 जून ही तारीख आहे, खरं तर एक महिना लेट उशिरा पाऊस आता सुरू होतो आहे। पूर्वी जून महिन्यापासून पावसाळा सुरुवात व्हायची, आता खऱ्या अर्थाने जुलैपासून नेमकं पावसाळा सुरुवात होते आणि आज बऱ्यापैकी पाऊस पडला। आणि तशा परिस्थितीमध्ये आपण वृक्षारोपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी केलं आणि विशेष म्हणजे महिलांनी देखील यामध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे। ज्या वटवृक्षाला मानतात, जे पिंपळाला मानतात, अशा महिलांचे यात सहभाग आहे। आणि मला वाटतं की 51 झाडं अशी वाढलीत आणि सगळे पदाधिकारी त्याला देखभाल करणार आहेत आणि पुढच्या वर्षी पूर्ण या वृक्षांचा वाढदिवस साजरा करणार आहोत, की जेणेकरून ही प्रेरणा इतर संस्थेने देखील केली आणि प्रत्येक व्यक्तीने, विद्यार्थ्याने,
एक झाड एक माणूस असं जरी हे केलं तर आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. 140 कोटी झाडं निश्चितपणे वाढू शकतील आणि देशाच्या पर्यावरण राखलं येईल असं मला वाटतं. वीर बहुउद्देशीय संस्थेद्वारे मी एक स्वप्न पाहिलं या परिवारातर्फे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसजवळील देवमोगरा माताच्या परिसरात अनेक असे प्रजातीचे वृक्ष, त्याच्यात बदाम, पिंपळ, वड असे अनेक आवळ्या प्रकारचे असे जे झाडं आहेत ते वृक्ष आम्ही या ठिकाणी आज वृक्ष संवर्धन केलेलं आहे. आणि फक्त वृक्ष संवर्धन करून नुसतं ते रोपं लावून आमचं काम संपलेलं नाही, तर आम्ही त्यांचं संवर्धनसुद्धा करणार आहे. ही प्रत्येक देशातील नागरिकाची जबाबदारी आहे. आज आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, आपण पाहतो की आपल्या नंदुरबार शहरामध्येही टेम्परेचर जे आहे ते 46 ते 47 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड प्रमाणे वाढलेलं आहे. तर त्यासाठी प्रत्येकाची मानवाची जबाबदारी आहे की त्याने एक तरी वृक्ष एक तरी रोप लावं, आणि नुसतं लावणं नाही तर त्याचं कमीत कमी 4-5 वर्षापर्यंत जरी त्याची आपण देखभाल केली, त्याचं संवर्धन जर केलं, तर नक्कीच एक आपण पर्यावरणाच्या या संवर्धनामध्ये आपलं एक योगदान राहील. आणि प्रत्येकाने या आता पावसाळ्याच्या ऋतुमानामध्ये एक तरी झाड लावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती. आज आपल्या वीर बहुउद्देशीय संस्थांतर्फे आम्ही आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आज देवमोगरा माता मंदिर नवापूर चौफुली इथं आम्ही हा आज कार्यक्रम घेतला आहे. आणि त्या कार्यक्रमात आमचे जिथलं जेवढेही समाजसेवक आहेत, जेवढेही देशप्रेमी आहेत आणि जेवढेही झाडप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी, आम्ही सगळ्यांनी आमच्या योगदानाने एक एक वृक्षारोपण केलं आहे. तर एक रोप आपल्या मातेच्या नावाने, म्हणजेच आपल्या भारत मातेच्या नावाने आम्ही वृक्षारोपण केलं आहे.